नमस्कार मी लतिका, आज मी तुम्हाला क्रिस्पी झणझणीत सुकट बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही अशी मोठ्या प्रकारे सुकट घेतली, ह्याच्यापेक्षा पण मोठी असते आणि ही मी नीट करून घेतलेली आहे। खूप सारे रेसिपी टाकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी कशी नीट करायची ती पण तुम्हाला दाखवलेली आहे। तर आता ह्याला आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून ह्याला माती पण असते, खर वगैरे असेल, घाण कुठली असेल किंवा मीठ असेल, तर ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि पूर्णपणे पाणी नितळवून घ्यायचं। 2 ते 3 पाण्यानं बघा मी स्वच्छ धुवून असं पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं, असं चाळणीत ठेवायचं म्हणजे पूर्ण पाणी नितळलं जातं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। एक छोटा चमचा तेल टाकायचं आणि कडक गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या बघा अशा मोठ्या मोठ्या मी कुटून घेतलेल्या आहेत। त्या जरा लाल होस्तोवर आपण थोडंसं भाजून घेऊया। साधारणसा असा कलर झाला की आपण गॅस बारीक केलेला आहे, बघा कलर चेंज झाला। ह्याच्यामध्ये बघा 2 लाल मिरच्या आहेत, त्या टाकलेल्या आहेत, तुम्ही हिरव्या टाकल्या तरी चालेल। आणि कढीपत्ता गॅस बारीक केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये ही आपण सुकट जी धुवून घेतली होती ती टाकून द्यायची। आता हे मिनिटभर पहिले परतून घेऊया बारीक गॅसवर। मिनिटभर बघा परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। चव्यानुसार मीठ, सुकटीला पण मीठ असते त्यामुळं चव बघून मीठ टाका। आणि 1/2 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये थोडासा आपण टाकायचे मॅगी मसाला। मॅगी मसाल्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बारीक बिलकुल वाढवायचा नाही, बारीकच ठेवायचं। बारीक गॅसवरच ही आपल्याला परतून घ्यायचं असं हलवून हलवून। आणि ही जी सुकट आहे ना, ते धुतल्यानंतर 1-5 ते 7 मिनिट मी पाण्यातच ठेवली होती, तर ते चांगले सॉफ्ट होते। आणि नंतर मग ही असे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। तसंच ठेवून ठेवून आपण ह्याला मीडियम गॅसवर परतून घेऊया। मीडियम गॅसवर बघा परतून घेतलेलं आहे, एकदम कडक अशी मस्त झालेली आहे। तुम्ही कसं वरण भात भाकरी ह्याच्यावर तोंडी लावायला एक नंबर होती, आणि अशी जर बनवून ठेवली की नाही, तर एकदम 8 ते 10 दिवस राहते। करून बघा तुम्ही, मस्त लागते, चवीला एक नंबर लागते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।